सायन्सच्या विद्यार्थ्यांना माझे म्हणजे अनिस मेमन यांचे नमस्कार. SMD फिजिक्स आणि मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. कालच 12वी सायन्सच्या पुस्तकाचं PDF आलं. माहित नसेल विद्यार्थी मित्रांनो तर डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा, कारण फार उशीर झालेला आहे तुम्हाला पुस्तक मिळण्याकरिता. आजपर्यंत जे तुम्ही शिकले प्रायव्हेट क्लासेस मध्ये ते अंदाजे शिकले, बरेच चेंजेस आले. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला रेगुलर मॅथ आणि फिजिक्स शिकवणार आहो. एवढीशी ही लहानशी तुमची अडचण राहणार नाही हे मी तुम्हाला गॉड प्रॉमिस करतो. फक्त व्हिडिओची साईज कधी कधी मोठी राहील, कारण पर्याय नाही, फार वेळ थोडा राहिला. म्हणून आजपासून रेगुलर माझे व्हिडिओ पाहणं सुरू करा. मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही. तपा मी पहिला चॅप्टर, एकच पुस्तक आहे पार्ट 1 च, मॅथ 1 च. पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. या मॅथमॅटिकल लॉजिकला जर पुस्तक उघडाल तुम्ही PDF पासाल तर पहिला शब्द आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाला म्हणतात हो, तो हा असर्टिव आहे. स्टेटमेंट इज द असर्टिव ऑर डिक्लेरेटिव. लक्षात ठेवा, तो सेंटेन्स विच इज ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. हा नेहमी लक्षात ठेवा. एकाच वेळेस ट्रू किंवा फॉल्स राहणार नाही, एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील. मात्र एक गोष्ट खरी आहे बाका, ऑल दी स्टेटमेंट आर सेंटेन्सेस बट ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. पा पुढं पुढं क्लिअर होत जाईल. तर मग जे सेंटेन्स लक्षात ठेवा, the sentences which are incomplete, interrogative, exclamatory, suggestive, command, order, request, open, imperative, जेवढे काही टाईप असतील ते पूर्ण सांगले, या व्यतिरिक्त एकही वर्त टाईप नाही. या प्रकारात जर सेंटेन्स असला ना तर तो स्टेटमेंट राहत नाही. आता हे जे टाईप आहे हे आपल्याला काही असं डोक्यात बसलं नाही. माझं म्हणणं कांदेऊ नये का, जेवढे काही स्टेटमेंट असतील ते सेंटेन्स असतातच. मात्र सेंटेन्स, सर्वे सेंटेन्स, ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. सर्वे सेंटेन्स स्टेटमेंट असतील असं नाही. तर बा कोणते राहत नाही, हे लिस्ट दिली, हे स्टेटमेंट राहत नाही. आता या लिस्ट मध्ये काय बा, तर बा आपल्याला बा इनकम्प्लीट अर्थ नाही कळला. व्हॉट इज इनकम्प्लीट सेंटेन्स म्हणजे काय बा. मी म्हटलं बा गो, जा. कुठं जा, स्वर्गात, नरकात, घरी, शाळेत? इनकम्प्लीट. मी म्हटलं बा गावाला जातो. अरे बा कोणत्या गावाला, माहित नाही. इनकम्प्लीट. असे जे सेंटेन्स आहेत ते स्टेटमेंट राहत नाही. लक्षात घ्या पहिला पॉइंट. इंट्रॉगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह कशाला म्हणायचं बघा, ज्याच्या माग प्रश्नार्थक चिन्ह लागला तो झाला इंट्रॉगेटिव्ह. समजा आपल्याला डोक्यातच नसेल येत तर मी बरोबर एक्झाम्पल सांगतो, मग आपण एक्झरसाइज सोडवला. मी म्हटलं बा व्हॉट आर यू अपसेट, आला प्रश्नार्थक चिन्ह. व्हाय आर यू अपसेट, प्रश्नार्थक चिन्ह. कॅन यू स्पीक इन फ्रेंच, प्रश्नार्थक चिन्ह. व्हॉट इज युअर नेम, प्रश्नार्थक चिन्ह. बोला, समजते. डू यू लाइक टू प्ले टेनिस, प्रश्नार्थक चिन्ह. जेवढ्या मध्ये प्रश्नार्थक चिन्ह येतो त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह. यानंतर लक्षात ठेवा का बा, आपण पाहणार आहोत एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरीचा अर्थ काय बा, ज्याच्या माग
लक्षात ठेवा, उद्गारवाचक चिन्ह म्हणतो आपण, तो लागला की तो झाला एक्सक्लेमेटरी. काय बोलत हावा? मे गॉड ब्लेस यू, उद्गारवाचक चिन्ह लागल. एवढं जर लिहित असलं तर मुद्द्यावर येणार नाही. लक्षात ठेवा, पहिला एक्झाम्पल सांगत आहे एक्सक्लेमेटरीचं, व्यवस्थित ऐकून नोंद करून घ्या. मे गॉड ब्लेस यू उद्गारवाचक चिन्ह येणार आहे, तर तो झाला एक्सक्लेमेटरी, तो स्टेटमेंट होऊ शकत नाही. बोला. दुसरा पाहिजे, व्हाट ए ब्युटिफुल प्लेस इट इज, उद्गारवाचक चिन्ह. स्टेटमेंट होणार नाही. व्हाट ए ब्युटिफुल फ्लावर, उद्गारवाचक चिन्ह. हा स्टेटमेंट होणार नाही, तो राईट एक्सक्लेमेटरी. कसं उत्तर लिहा तो एक्सरसाइज येईल तेव्हा पाहू. बोला. व्हॉट ए हॉरिबल साइट इट वॉज, प्रश्नात उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आर नॉट द स्टेटमेंट. दोन झाले. यानंतर आहे सजेस्टिव्ह. सजेस्टिव्हचा अर्थ काय होतो? सजेस्टिव्हचा अर्थ होतो कोणाली फुकटाची सल्ला देणे. तो स्टेटमेंट राहत नाही. लेट अस गो फॉर ए वॉक, सल्ला दिला फुकटाचा, तो झाला सजेस्टिव्ह. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फुकटाची सल्ला देतो तो स्टेटमेंट राहत नाही. कमांड, फुकट मध्ये कोणावरही रोप झाला, हे करून टाक, ते करून टाक, क्लोज द डोअर, ऑर्डर देऊन टाकली. ऑर्डर म्हणा, कमांड म्हणा, जे काही शब्द असतील त्यानुसार. तर तो पण स्टेटमेंट होत नाही. चलो बोलो, एवढं जर आपल्या डोक्यात आलं पाहिजे असं काय ना. मी म्हटलं गिव मी ए ग्लास ऑफ वॉटर, ऑर्डर. स्विच ऑन द फॅन, ऑर्डर. क्लोज द डोअर, ऑर्डर. दीज आर नॉट स्टेटमेंट. पुढचं सांगत हा, रिक्वेस्ट. ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट असते, प्लीज सिट डाऊन. बोला. प्लीज गिव युअर पेन, रिक्वेस्ट. दीज आर नॉट स्टेटमेंट. याच्यानंतर आहे ओपन स्टेटमेंट. मी म्हटलं बा, इट इज रेड इन कलर, माया नजरेनं मला ते लाल वाटत आहे. पण पुढच्या माणसाला, दुसऱ्या पर्सनला, दुसऱ्या व्यक्तीला तो कथा जाणवत. ठीक आहे, म्हणजे बा, एकाच्या नजरेने तो रेड आहे, तर दुसऱ्याच्या नजरेने तो कथ्था आहे. असं जर असलं का जिथं बा ट्रू की फॉल्स याचा निष्कर्ष काढल्या माणसात, असे जे सेंटेन्स असतात त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. दुसरं मी मॅथमॅटिकल पाहिजे असेल तर ते पण सांगतो. मी असं म्हटलं बा, ही इज ऑनेस्ट, ही इज ऑनेस्ट. तो विद्यार्थी असेल तर तो माझ्या प्रति त्याच्या मनात चांगला भाव आहे, म्हणून तो माझ्या सोबत चांगला वागतो. दुसऱ्या कोण्या शिक्षकासोबत तो चांगला वागत नसेल तर माझं मत राहील का तो ऑनेस्ट आहे. त्याचं मत राहील बा तो व्यवस्थित विद्यार्थी नाही. मत बदलले, यालाच ओपन स्टेटमेंट. मॅथमॅटिक्स मध्ये पण माहित पाहिजे का? मी असं लिहिलं बा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, काहीच अर्थ नाही निघत. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर एक्स इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस की मायनस. ओपन स्टेटमेंट, कंडिशन त्याची पूर्ण दिलेली नाही, तर अशा वेळेस तो ठरला ओपन स्टेटमेंट. मग आता एवढं जर झालं असं तर बा दुसरं सांगतो. मी असं म्हटलं बा का बा एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू नाईन, हे ओपन स्टेटमेंट आहे. इट इज ओपन स्टेटमेंट.
and therefore it is open sentence, sorry, and therefore it is not statement. Why? X plus 6 is equal to 9 हे तेव्हाच शक्य आहे. का बा x ची व्हॅल्यू किती असली पाहिजे रे बा, तर 3 असली पाहिजे. तर हे स्टेटमेंट ट्रू होईल. कोणाला माहित आहे x ची व्हॅल्यू 3 आहे किंवा नाही, म्हणून या ठरला ओपन स्टेटमेंट. चलो बोलो, ठीक आहे. मी म्हटलं बा ही गुड पर्सन, तो माझा ऐकते, माझ्याशी चांगला बोलतो, बाकीच्या लोकांशी भांडणं करत असेल तर माझ्याशी चांगला वागतो. माझ्या नजरेनं तो गुड पर्सन आहे, पण प्रत्येकाच्या नजरेनं नाही. ओपन स्टेटमेंट बोला. मग एवढं जर झालं असेल तर इम्पेरेटिव्ह. तर मग इम्पेरेटिव्ह मध्येच हे सर्व येतात, प्लीज वगैरे जे काही आहे त्याला आपण इम्पेरेटिव्ह म्हणतो, किंवा ज्याच्यात ऑर्डर येते, रिक्वेस्ट येते, त्यालाच इम्पेरेटिव्ह म्हणतात. मेन शब्द आहे इम्पेरेटिव्ह, याच्यामधले भाग दिले आहे. मात्र तुम्ही पुस्तक उघडसाल ना, तर तुम्हाला अशेष देऊ नये इम्पेरेटिव्ह म्हणून शब्द नाही वापरला. इम्पेरेटिव्ह मधलाच आहे बा प्लीज, रिक्वेस्ट, ऑर्डर, हे इम्पेरेटिव्ह मध्येच येते, कमांड. तर बा लक्षात ठेवाच हो, है ना. मी म्हटलं बा प्लीज गिव मी ए ग्लास ऑफ वॉटर, इम्पेरेटिव सेंटेन्स आहे. बोला, ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर याच्यानंतर लक्षात ठेवा. मी म्हटलं बा एखादं अजून पाहिजे असेल तर सांगलो, प्लीज सिट डाऊन, इम्पेरेटिव सेंटेन्स. तर बा एवढे जे प्रकाराचे सेंटेन्स असतात हे स्टेटमेंट राहत नाही. पहिला मुद्दा. चलो बोलो, समजलं का नाही? एक्झरसाइज चालू करणार, पॉज करून पूर्ण लिहून घ्या. मी डिटेल शिकवणार, याच्यानंतर मी मेन चॅप्टर चालू करत आहो, ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा, हा जो मॅथमॅटिकल लॉजिक म्हणतो, शॉर्ट मध्ये याला लॉजिक म्हणतात, आणि माझ्या मध्ये लक्षात ठेवा हा चॅप्टर फक्त 4 कंडिशन वर उभा आहे. बस ज्या विद्यार्थ्यानं या 4 कंडिशन विथ डेफिनेशन पाठ करून टाकल्यानं माझा चॅलेंज आहे, त्याचे एकही मार्क जात नाही. तुम्ही शेवटपर्यंत मायापाशी शिकाल ना हा चॅप्टर, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल सर सर बढिया. एक नंबर सांगतो, लक्षात घ्या. तर बा मी पहिली कंडिशन सांगत आहो, कालच मी डाउनलोड केलं रात्री, आणि आज मी तुम्हाला शिकवण्यासाठी उभा होऊन गेलो. कारण काय बा, तर बा खूपच वेळ झालेला आहे. तर बा लक्षात ठेवा, स्टार्ट करत हाऊन काय सांगून राहिलो. तर बा पहिला पॉइंट सांगत आहो, का याचा पहिला पॉइंट आहे बरोबर. आता स्टार्ट करत आहो, निगेशन कांदेव नाही का, निगेशन काय म्हणते रे बा निगेशन, तर या साइन न दाखवता बस एवढं लक्षात ठेवा. निगेशन याचं काम काय आहे, हो, खऱ्याचं खोटं करणे आणि खोट्याचं खरं करणे, ट्रूचं फॉल्स करणे आणि फॉल्सचं ट्रू करणे, बस एवढं लक्षात ठेवा. काय वैशिष्ट्य आहे तर बा लक्षात ठेवा, मी असं म्हटलं बा का पी, व्हॉट इज पी, पी ही एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. जगाचे नियम आहेत, कोणतीही गोष्ट असो एक तर ती खरी असेल किंवा खोटी असेल. बा काय म्हणणं आहे माझं, मी म्हटलं बा का तो मेला, दुसऱ्याने येऊन सांगलं बा खोटा बोलते, तो जिवंत आहे. दोन शक्यता आहे, विद्यार्थी आहे, एक तर पास होईल नाही तर फेल होईल, दोन शक्यता. तर बा माझं म्हणणं आहे का ही पी आहे, पी नावाची एक कथा आहे किंवा गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा हा निगेशन याच्या पाठीवर बसतो, ह्या बसला पाठीवर, ही जर खरं असल ना तर याचा खोटा करतो, आणि हा जर खोटा असल तर याचा खरा करतो. बस याचं काम एवढंच आहे, ज्याच्या पाठीवर बसाल तो जर खरा असल तर त्याचं खोटं होते, आणि जर खोटं असल तर त्याचं खरं होते.
आणि म्हणून त्याला म्हणतात लक्षात ठेवायला वाचताना वाचायचं कसं तर निगेशन पी मग टी चा एफ होतो एफ चा टी होतो बस एवढं ज्या विद्यार्थ्याने काय पाठ करायचा आहे का बा या चिन्हाला लक्षात ठेवायचा या साईनला लक्षात ठेवायचा आहे याचं काम आहे हा ज्याच्या पाठीवर बसतो त्या तो जर खरा असल तर त्याचं खोटं करतो आणि खोटा असल तर त्याला खरं करतो म्हणजे ट्रूच फॉल्स करतो आणि फॉल्सचं ट्रू करतो पहिली कंडिशन. दुसरी जी कंडिशन आहे या कंडिशनला लक्षात ठेवा ही जी कंडिशन आहे याला कंजक्शन म्हणतात. काय म्हणतात रे फक्त नाव लक्षात ठेवा प्रॅक्टिकली हे काहीच कामी नाही. कंजक्शन काय बा कंजक्शनचा अर्थ होतो तर बा लक्षात ठेवा दोन स्टेटमेंटला जोडणारा व्हेन द टू स्टेटमेंट आर कनेक्टेड विथ इच अदर बाय ए लक्षात ठेवायचो हो समजते का. कनेक्टिव इट इज कॉल्ड कंजक्शन अँड इट इज डिनोटेड बाय दिस साइन आणि याला सोप्या साध्या भाषेत अँड म्हणतात. फक्त हे जे आहे ना ओरिजिनल मध्ये प्रॅक्टिकली याचा उपयोगच नाही हो तर बा याला फक्त लक्षात ठेवायचं अँड अँड काम काय आहे बा तर ह्या त्याचा साइन आहे अँडचं काम आहे दोघाला जोडणे. उदाहरणार्थ राम अँड श्याम राम आणि श्यामला जोडलं अँड सीता अँड गीता सीता आणि गीताला जोडण्याचं काम केलं आणि याला कंजक्शन म्हणतात. आता मी तुम्हाला सांगतो का बा लक्षात ठेवा का दोन गोष्टी आहेत है ना तर या अँडची मी म्हटलं ना चार व्याख्या फक्त चार डेफिनेशन मी जे सांगतो तसं तुम्ही करा एका चॅप्टर मध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल का बढिया म्हणून हा जो अँड आहे याची व्याख्या सांगतो लक्षात ठेवा अँड साठी टी 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 अदरवाइज फॉल्स बस एवढं ज्या विद्या अदरवाइज फॉल्स असंच पाठ करा टी 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 अदरवाइज फॉल्स याचा अर्थ काय होतो पहिला टी असल दुसरा टी असल तर याचं उत्तर असते आन्सर असतो टी अदरवाइज काय असतो बा तर फॉल्स. तर बा लक्षात ठेवा अँड बद्दल बोलत आहो बस एवढीशी लहानशी तुम्ही डेफिनेशन पाठ करा तुम्ही म्हणसाल कसं बढिया बस हे याची चाबी आहे. हे तर बा पाठ करायचं कामच नाही ज्याच्या पाठीवर बसला तो खरा असला तर खोटा होते खोटा असला तर खरा होते आणि अँड बद्दल मी बोलत हाव याला बा कंजक्शन असं म्हणतात याची व्याख्या आहे टी 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 अदरवाइज फॉल्स. दुसरा जो आहे बा त्याला डिसजक्शन म्हणतात लक्षात ठेवा डिसजक्शन मात्र याला काही अर्थ नाही याचं प्रॅक्टिकली यूज नाही होत याला ऑर म्हटल्या जाते आणि ह्या चिन्हानं दाखवल्या जाते एवढं लक्षात ठेवा. ऑर याची पण लहानशी व्याख्या बस एवढी तुम्ही पाठ करा पा मग काय इफेक्ट येते. फक्त चार कंडिशन चार व्याख्येवर या चॅप्टर उभा आहे हे सत्य आहे. काय आहे बा याची व्याख्या तर यप 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 अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू. काय सांगते का पहिला यप असल दुसरा यप असल तर 100% त्याचं उत्तर यप असते आणि पहिला आणि दुसरा असं जर नसल तर त्याचं उत्तर टी असते. तोंड पाठ ठेवा याला ऑर म्हणतात. ऑर साठी या साइनचा वापर केला जातो आणि ऑरची व्याख्या आहे यप 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 अदरवाइज ट्रू. तर तिसरा आहे बा चौथं लक्षात ठेवा याला इम्प्लाईज म्हणतात. इम्प्लाईज म्हणतात लक्षात ठेवायचं हो या चिन्हानं दाखवल्या जाते याची पण लहानशी व्याख्या आहे बस एवढी पाठ करून टाका का टी एफ या अदरवाइज अदरवाइज ट्रू
याचं म्हणणं आहे का पहिला टी पाहिजे दुसरा एफ पाहिजे तेव्हाच याचं उत्तर एफ असल, अन्यथा त्याचं उत्तर टी राहील. आणि म्हणून लक्षात ठेवा इम्प्लाईडची व्याख्या आहे टी एफ एफ अदरवाइज ट्रू. याच्यानंतर जे पुढची आहे बा कंडिशन, त्या कंडिशनचं नाव आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन लक्षात ठेवा, याला या साइन दाखवल्या जाते डबल इम्प्लिकेशन. याच्या दोन व्याख्या आहेत, दोन डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन आहे बाका टी टी टी, दुसरी डेफिनेशन आहे एफ एफ टी. अदरवाइज अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. याचं म्हणणं आहे का बा पहिला टी असल दुसरा टी असल तर उत्तर टीच लिहा. एफ पहिला एफ असल दुसराही एफ असल तरी उत्तर टी लिहा. असं जर नसल तर त्याचेव्हा त्याचं उत्तर काय लिहायचं बात एफ. बस मी जे सांगतो ते ऐका. या चार कंडिशन ज्यानं पाठ केल्या त्याच्यावर लक्षात ठेवा या लॉजिक उभा आहे. पाचव्याचं काम पडू देणार नाही, पूर्णच्या पूर्ण चॅप्टर तुमच्या लक्षात येऊन जाईल. चार कंडिशन, निगेशन तर माहीतच आहे काय ना काय बात. हा निगेशन ज्याच्या पाठीवर बसतो तो जर खरा असेल तर त्याचं खोटं करतो, खोटा असेल तर खरं करतो. अँड साठीची व्याख्या आहे ची डेफिनेशन टी 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 अदरवाइज फॉल्स, और ची डेफिनेशन एफ 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 अदरवाइज ट्रू. लक्षात ठेवा इम्प्लाईड ची डेफिनेशन टी एफ एफ अदरवाइज ट्रू, टी एफ एफ अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन ची डेफिनेशन आहे टी 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 एफ एफ टी अदरवाइज फॉल्स. या चार डेफिनेशन तुम्ही जर पाठ केल्या तर मी एक्झरसाइज चालू करतो. याच्या व्यतिरिक्त काही नाही या चॅप्टर मध्ये. आणि दोन दिवस एक दोन पिरियड मध्ये लॉजिक पूर्ण शिकल्या गेलं पाहिजे. तुम्ही जर मला कॉपरेट करत असाल आणि मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर मग मी तुम्हाला चॅलेंजिंग सांगतो का मॅथ आणि फिजिक्स या चार महिन्यामध्ये मी तुमचं ए टू झेड पॉइंट क्लिअर करून देतो. एकूण एक प्रॉब्लेम समजावून सांगतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला आठवणीनं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मित्र हो आहे ना आवर्जून मेसेज करा का बा आवडला का नाही आवडला, फास्ट होताय की स्लो होताय. लक्षात ठेवा स्लोचा तर विषयच नाही. खूप उशिरा पुस्तकं आले म्हणून नाही समजलं तर पॉज करून डबल ऐका. मात्र आवर्जून अभ्यास करा. आणि खरोखर आवडलं असल तर बा लक्षात ठेवा घंटी मात्र वाजवा. नमस्कार.